Good afternoon, students. Let's see page number 24. Are you a dykid? Can you swim? Swim. Yes, W-I-M. Swim म्हणजे पोहणे. Can म्हणजे पोहू शकता का? Can you swim? तुम्ही पोहू शकता का? आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पोहायला येत असेल किंवा ज्यांना येत नाही त्यांनी आता या सुट्टीमध्ये पोहण्यासाठी शिकायचं आहे. I can swim in a swimming pool. मी स्विमिंग पूल मध्ये पोहू शकतो. आय कॅन स्विम इन अ वेल. डब्ल्यू ई डबल एल वेल म्हणजे विहीर. मी विहिरीमध्ये पोहू शकतो. आय एम गोइंग टू लर्न फ्री स्टाईल स्विमिंग दिस इयर. फ्री स्टाईल स्विमिंग दिस इयर या वर्षी. लर्न म्हणजे शिकणे. मी या वर्षी मुक्तपणे फ्री स्टाईल म्हणजे मुक्तपणे थोडक्यात मुक्तपणे पोहायला शिकणार आहे. Then see, can you ride a bicycle? Bicycle म्हणजे सायकल. तुम्ही सायकल चालवू शकता का? तर बऱ्याच जणांना सायकल चालवायला येत असेल पण ज्यांना अजूनही सायकल चालवायला जमत नाही त्यांनी आता या वर्षी सायकल चालवायला शिकायचं आहे. I learned to ride a bicycle when I was 8 years old. जेव्हा मी 8 वर्षांचा होतो तेव्हा मी बायसिकल म्हणजे सायकल चालवायला शिकलो. I am learning to ride a bigger bicycle. मी आता मोठी सायकल चालवायला शिकवत आहे. बिगर बायसिकल मोठी सायकल चालवायला. आणि तुम्ही लहान असताना पहा जे 3 पायांची सायकल असते स्टॉपिंग व्हील्स असतात त्या सायकलला ती शिकलेला असता आणि ते व्हील्स काढल्यानंतर बॅलन्स होत नाही लवकर मग अशी मोठी सायकल शिकायला आता मी चालू सुरुवात केली आहे. लर्निंग म्हणजे शिकत आहे. आय एम गोइंग टू लर्न इट इन द वेकेशन. मी आता एक येणाऱ्या सुट्टीमध्ये सायकल शिकायला घेणार आहे. वेकेशन V-A-C-A-T-I-O-N वेकेशन म्हणजे सुट्टी. मी सुट्टीमध्ये आता सायकल शिकणार आहे. आय कॅन राईड माय बायसिकल विदाउट द बॅलन्सिंग व्हील्स. मी माझे सायकल बॅलन्सिंग व्हील्स म्हणजे सायकलच्या जे 2 चाकं असतात का सायकलच्या ते चाकं न लावता देखील मी सायकल आता बॅलन्स करू शकतो आणि व्यवस्थित प्रकारे चालवू शकतो. यू शूड केअर फॉर ॲटलीस्ट 1 प्लांट. केअर म्हणजे काळजी घेणे. 1 प्लांट 1 रोपटं. ॲटलीस्ट म्हणजे कमीत कमी तुम्ही कमीत कमी 1 रोपट्याची किंवा 1 झाडाची तरी काळजी घेतली पाहिजे. माय आंट गेव मी दिस लिटल प्लांट. माझ्या आंटीने मला हे काय दिलेलं आहे छोटंसं रोपटं दिलेलं आहे. लिटल प्लांट म्हणजे छोटं रोपटं. आंटी आंटीचा अर्थ पहा इंग्रजीमध्ये काकी किंवा मामी या दोन्ही प्रकारे हे वापरू शकता. मग माझ्या आंटीने मला एक छोटंसं रोपटं दिलेलं आहे. आय वॉटर इट एव्हरी डे. एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी दररोज. वॉटर पाणी. मी दररोज त्या झाडाला काय देतो पाणी देतो. आय लूझन द सॉइल अराउंड इट्स रूट्स फ्रॉम टाईम टू टाईम. टाईम टू टाईम म्हणजे वेळेवर. रूट्स आर डबल ओ टी एस. रूट्स म्हणजे मुळे. झाडाची जी मुळे असतात ते. सॉइल म्हणजे माती. मग काय सांगितलंय पहा आय लूझन. लूज म्हणजे लूज करणे किंवा सुट्टी करणे मोकळी करणे. द सॉइल माती मोकळी करतो. अराउंड इट्स रूट्स. अराउंड म्हणजे च्या भोवती. रूट्स म्हणजे मुळे. मुळांच्या भोवती जी माती आहे ती मी वेळच्या वेळी किंवा वेळेवर मोकळी करतो. तर ही माती मोकळी का करतात. काय होतं माती मोकळी केल्यामुळे. माती मोकळी केल्यामुळे झाडाला थोडीशी वाढण्यासाठी जागा मिळते आणि मातीतले जे कण असतात ते वर खाली झाल्यानंतर पोषक द्रव्ये देखील मिळतात. आय ॲड अ लिटल कंपोस्ट टू इट एव्हरी 2 to 3 months. एव्हरी म्हणजे प्रत्येक 2-3 महिन्यातून मी झाडांना थोडंसं कंपोस्ट खत घालतो. लिटल म्हणजे थोडंसं. दररोज न घालायचं आहे का कंपोस्ट खत? नाही. तर 2 ते 3 महिन्यातून एकदा ते पण थोडंसं लिटल. लिटल कंपोस्ट थोडंसं कंपोस्ट. आय लव माय प्लांट. मला माझे झाडे खूप आवडतात. माय प्लांट्स लव्स सनलाईट. सनलाईट म्हणजे काय पहा सूर्यप्रकाश. माझ्या झाडांना सूर्यप्रकाश आवडतो. मला माझे झाडे आवडतात आणि माझ्या झाडांना सूर्यप्रकाश आवडतो. आय लव माय प्लांट्स आय माय प्लांट्स लव सनलाईट. देन नेक्स्ट कॅन यू ड्रेसअप फॉर अ स्पेशल ओकेजन ऑन युअर ओन. ड्रेसअप. ड्रेसअप म्हणजे स्वतः कपडे घालणे परिधान करणे. ऑन स्पेशल ओकेजन. स्पेशल म्हणजे खास. ओकेजन म्हणजे प्रसंग. एखाद्या खास प्रसंगी तुम्ही स्वतःचे कपडे स्वतः घालून तयार होऊ शकता का? ओल ओ डब्ल्यू
ओकेजन ओन म्हणजे स्वतः एखादा खास प्रसंग असेल किंवा एखादे घरी कार्यक्रम असेल एखादे लग्न असेल एखादा वास्तुशांतीचा कार्यक्रम असेल अशी एखादी स्पेशल घटना असेल किंवा खास प्रसंग असेल खास प्रसंग याला म्हणजे स्पेशल ओकेजन अशा खास प्रसंगाच्या वेळी तुम्ही स्वतः ड्रेस अप स्वतः तयार होऊ शकता का तुम्हाला तुमची आई अजून तयार करते हा प्रश्न विचारलेला आहे When I was in standard second, जेव्हा मी इयत्ता दुसरी मध्ये होतो standard second इयत्ता दुसरी My father helped me, माझे वडील मला अशा खास प्रसंगी मदत करायचे help म्हणजे मदत करणे ड्रेस अप कपडे घालण्यासाठी But now, परंतु आता I can dress up on my own, पण आता मी स्वतः माझे कपडे घालू शकतो Even for a special occasion आणि इव्हन म्हणजे खास प्रसंगी सुद्धा मी स्वतः तयार होऊ शकतो दररोजचे कपडे घालणे वेगळे आणि एखादा कार्यक्रम असेल त्यावेळी आपण थोडंसं असतो नवीन कपडे घालतो अशा प्रसंगी तयार होणं वेगळं असतं आणि अशा प्रकार देखील मी आता स्वतः तयार होऊ शकतो आणि प्रेझेंटेबल व्हेन यू व्हिजिट समवन एल्स जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटता तेव्हा तुम्ही प्रेझेंटेबल असता का प्रेझेंटेबल म्हणजे काय व्यवस्थित आवरलेलं टापटीप असता का स्वच्छ असता का त्याला म्हणायचं प्रेझेंटेबल जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुम्ही भेटता किंवा घरातून बाहेर पडता तेव्हा तुम्ही प्रेझेंटेबल असणं आवश्यक आहे जर एखाद्यावर इम्प्रेशन फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आपण म्हणतो एखाद्यावर चांगली छाप पाडायची असेल पण तुम्ही व्यवस्थित नसाल प्रेझेंटेबल नसाल तुमचे कपडे व्यवस्थित नसतील व्यवस्थित आवरलेले नसेल तर तुमच्याकडे कोणीही लक्ष देणार नाही कोणत्याही प्रसंगी कोणत्याही व्यक्तीला भेटताना तुम्ही प्रेझेंटेबल असणं गरजेचं आहे तर पेज नंबर 24 वरचे आपण 4 टेबल्स पाहिलेले आहे यातील शब्द पहा स्विम पोहणे WEWL विल बी लव शिकणे वेकेशन सुट्टी प्लांट रोप सॉइल माती रूट्स मुळे लिटल म्हणजे थोडे किंवा लहान सनलाईट सूर्यप्रकाश ओन स्वतः ओकेजन प्रसंग राईट ऑल दीज 4 टेबल्स अँड दिस डिफिकल्ट वर्ड्स इन युअर नोटबुक हे टेबल्स आणि शब्दसुद्धा वहीमध्ये लिहायचे आहेत शब्द नवीन आहेत पाठांतर करायचे आहे स्पेलिंग यानंतर आपण पुढील तासाला पेज नंबर 25 पाहणार आहोत सो आजचा घरचा अभ्यास पेज नंबर 24 कंप्लीट करायचा